नमस्कार, आदित्य वालिनमोने या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास असतो. वारंवार हा त्रास होणारा वेदनादायक असतो. या होणाऱ्या वेदना यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या नस दबल्या कारणामुळे, मार लागल्या कारणामुळे पाय सुजलेले असणे, यासोबतच पाय मुरगळला असणे, तसेच टाचदुखी होणे, पाय सुजणे, यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या पायाची आग होणे, अशा जर तुम्हाला समस्या असतील, अशा या सर्व समस्येवरती आजचा उपाय खूप महत्वाचा आहे. अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा. तुम्ही केलेली एक लाईक असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत असते. मित्रांनो, असा हा उपाय फक्त 3 दिवस करा. 3 दिवसात फरक नाही पडला तर उपाय बंद करा. फरक जाणवला तर पुढे उपाय हा 11 ते 21 दिवस करा. तुमच्या सर्व समस्या मुळापासून संपतील. अशा या व्हिडिओमध्ये मित्रांनो 2 उपाय पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, अशा या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहेत, अशा या पदार्थामध्ये कॅल्शियमचं खूप मोठ्या प्रमाणात भांडार पाहायला मिळतं. भरपूर प्रमाणात असलं कॅल्शियम, यासोबतच फॉस्फरस, तसे रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, सांधेदुखीला आराम देण्यासाठी आणि शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी घटक जे लागतात ते घटक या पदार्थामध्ये सहज पाहायला मिळतात. असा जो पदार्थ तुम्ही पाहतात ही आहे खसखस. यासोबतच दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो आहे तीळ. प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ पाहायला मिळतात. यासोबत दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो सहज कोणत्याही किराणा दुकानावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी लागणार आहे मित्रांनो खडीसाखर. प्रमाण समजून घ्या मित्रांनो. तीळ 1 चमचा, खसखस 1 चमचा आणि खडीसाखर बारीक करून केलेली 1 चमचा, असे तिघांचं मिश्रण घ्या. तिघांचं मिश्रण एकत्र केलेलं हे आपल्याला संध्याकाळी झोपताना, झोपण्याच्या पूर्वी खायचं आहे. फक्त 3 दिवस खा. 100% आराम देणारा हा उपाय आहे. यासोबतच मित्रांनो दुसरा जो उपाय करायचा आहे, या उपायाने पायाला मुंगे असणे, पायाची आग होणे, पायाची जळजळ होणे, यासोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना नस दबलेली असती, गुडघेदुखी असती, बऱ्याच व्यक्ती गुडघेदुखीच्या खूप वेदना असतात, अशा वेळेस वीट गरम करतात चुलीमध्ये आणि त्या विटाने शेक देतात. मित्रांनो पोत्यामध्ये किंवा जाड कपड्यामध्ये ती वीट ठेवून त्याचा शेक देतात. असाच शेक देण्यासाठी आज आपण घरगुती उपाय करणार आहोत. अशा या उपायासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते आहे खसखस. मित्रांनो ही 1 चमचा खसखस आहे. अशी 1 चमचा खसखस घ्या आणि चांगल्या प्रकारे ही बारीक करून घ्या. जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्या मदतीने ही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. असंही मित्रांनो बारीक केलेली खसखस बारीक का करायची, कारण यातील ज्या बिया आहेत या बिया लवकर पाण्यामध्ये विरघळण्यासाठी आपल्याला बारीक करायची आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाण्यासाठी मित्रांनो साधारणत 1 चमचा खसखस घ्या. ही 1 चमचा खसखस यामध्ये टाकलेला आहे. हे पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे मित्रांनो. असे हे उकळून घेतलेलं पाणी मित्रांनो हे यामध्ये कसल्याही प्रकारचं दुसरं पाणी मिक्स करायचं नाही मित्रांनो. हेच पाणी कोमट जोपर्यंत आपल्याला सहन होत नाही तोपर्यंत थंड होऊ द्यायचं आणि याच पाण्याने आपल्याला पाय धुवून घ्यायचे किंवा गुडघ्याला याचा शेक द्यायचा. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पाणी टाकून तुम्ही पूर्ण गुडघ्याला शेक देऊ शकता किंवा पातेल्यामध्ये जास्त पाणी घेऊन जास्त खसखस टाकून त्यामध्ये पाय जर बुडून ठेवले तर पायाची आग कमी होते, पायाची जळजळ होणारी ती कमी होते, पिंड्या दुखत असतील त्याही अनेक कमी होतात. गुडघेदुखीला शेक देण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे. तुम्ही करून पहा, लगेच तुम्हाला फरक जाणवेल. असा हा उपाय फक्त 3 दिवस करा. 3 दिवसात तुमचे पायाची आग होणे, ठणक असणे, पाय मुरगळलेले असणे, दबलेले नस असणे मोकळे होते. तुम्ही करून पहा, खूप महत्वाचा उपाय आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.